ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा गट हा 5 नंबरवर गेल्यामुळे ते निराश झाले आणि भारतीय जनता पक्ष हे पक्षाचे 294 सरपंच विजयी झाले त्यामुळे ते निराश आहेत आणि निराशापोटी ते वारंवार माझ्या नावाचा उल्लेख करतात। ते आता निराशेत आहे, ते आता काहीतरी समोर मीडियाची स्पेस घेण्याकरता असे वक्तव्य करतात। आम्ही आजही आणि उद्याही भारतीय जनता पार्टी उद्याही जर निवडणूक झाली तरी महाराष्ट्रात नंबर एक का पक्ष राहणार आहे। नाही, ते अत्यंत वाईट मनस्थितीमध्ये आहे आणि बावचळलेल्या परिस्थितीमध्ये असे विधान करताय। माननीय अमित भाई बद्दल सुद्धा त्यांनी त्यांच्याकडून असे विधान अपेक्षित नाही आहे, पण भारतीय जनता पार्टी त्यांना योग्य वेळी उत्तर देईल। त्यांनी 2.5 वर्ष तेच केलं आहे, महाविकास आघाडी सरकार असताना त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा उद्देश हा आहे की व्यक्तिगत टीका करणे, 2.5 वर्षात त्यांनी तेच काम केलं। आणि आता बघा, आमचं कुटुंब आमची जबाबदारी, मुंबईमध्ये जे पोस्टर लागले आहे ठाकरे परिवाराव्यतिरिक्त कुणी दिसत नाही, त्यामुळे आमचे कुटुंब आमची जबाबदारी ते काम करताय आणि 2.5 वर्षात जे त्यांनी सूड भावना वापरून विरोधकांना त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला, आताही ते सुधारलेले नाही आहेत। अजूनही ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि काँग्रेसच्या विचाराने जे सूडबुद्धीचं राजकारण करतायत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारला, त्यातनं त्याला ही सूडबुद्धी आली आहे आणि त्यामुळे त्यांचं सूडबुद्धीचं राजकारण हे फार काळ टिकणार नाही, ते स्वतःला संपवत आहेत असं करून असं मला वाटतं। तेजस ठाकरे एंट्री करताना त्यांचे पण बॅनर पोस्टर लागलेले आहेत। माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी, फक्त आम्ही 4 राहू, बाकी कोणीच राहणार नाही। आता 40 गेले, अजून जे काही राहिले आहेत तेही जातील, ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळं त्यांना आता भीतीपोटी, जेव्हा एखादा व्यक्ती खूप घाबरतो, घाबरल्यापोटी मोठ्या मोठ्याने बोलतो, त्या पद्धतीने भीती दाखवण्याकरता, भीती जे मनात असतं ती बाहेर दिसू नये आणि म्हणून मग जोराजोराने व्यक्ती बोलतो, त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे आत्मधली भीती बाहेर दिसू नये म्हणून त्या ठिकाणी असे वक्तव्य करताय। कालच्या कार्यक्रमामध्ये संजय राऊत यांची खाली खुर्ची घेऊन शिवसेनेला नेमकं काय दाखवलं, तुम्ही कशा प्रकारे बघताय? नाही, मला वाटतं मी सांगितलं ना, त्यांची प्रत्येक कृती ही निराशाजनक आहे, आतमधून घाबरलेले आहे, घाबरलेल्या अवस्थेत ते हे या पद्धतीने बोलतायत। मला वाटतं आता त्याच्यावर खूप काही बोलण्याचा अर्थ नाही आहे, ते आता इतके खाली गेले आहेत, व्यक्तिगत टीकेला त्यांनी जास्त महत्व दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।